आज संपूर्ण देशभरात मस्जिद वरील भोंगे हनुमान चालीसा धर्माच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. अशा लोकांना वाशिंबे येथील पापाभाई शेख यांच्या कार्यामुळे हिंदू मुस्लिम हे कशा प्रकारे एकत्र गुणागोविंदाने राहू शकतात हे त्यांच्या कामातून दाखवून देऊन समाजाला माणुसकीचे दर्शन घडवून दिले. तर बघूया त्यांचे हे कार्य. ग्रामदैवत भीमा नदी काठावर भैरवनाथ महाराजांचे मंदिर असून दरवर्षी हनुमान जयंतीला गावात यात्रा भरते. या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक पूर्ण भक्तिभावाने सहभागी होत असतात. परंतु नवल वाटणारी गोष्ट म्हणजे या हिंदू मंदिरात पापाभाई चांदभाई शेख हे मुस्लिम भक्त असून गेली 10 वर्षी मोठ्या भक्तिभावाने भैरवनाथ महाराजांची सेवा करत आहेत. सकाळी लवकर उठून देवांचे दर्शन घ्यायचे, मंदिरातील गाभाऱ्यापासून ते मंदिरासमोरील सर्व परिसर स्वच्छ नीटनेटका ठेवण्याचे काम करतात. पापाभाई शेख यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून भैरवनाथ देवस्थान समितीच्या सहकार्याने मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वार व भक्तांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधली आहे. त्यांनी मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत सुमारे 600 झाडे देखील लावली असून पाणी देणे व दररोज झाडांची निगा राखण्याचे काम ते करत असतात. पापाभाई शेख यांच्या सेवेमुळे धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. यांच्या या सेवेमुळे सर्व समाज माध्यमातून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. आता माझं नाव आहे पापाभाई चांदभाई शेख, वाशिम बघाव आहे, कर्मा तालुका, जिल्हा सोलापूर. 10 वर्षापासून मी इथं सेवा करतोय देवाची. इथं आल्यानंतर दर्शन, पाया आंघोळ करणे, पाणी घालणे, झाडावर झुडून काढणे, झाडाला पाणी, झाडे चिचची सूची याची पाईपलाईन केलेली योजनेला सगळे बघायचं, झाडाला पाणी आहे का आहे का, आरती करायची आणि नंतर जायचं घरी. तर काय सुद्धा नाही, सगळे मुस्लिम मराठी सगळे एक आहे. आमच्यात काहीच तक्रार नाही त्याची कशीच. हे जे मागचा उद्देश आता ते माझी मलाच माहिती काय आहे तिथला राम रहीम एकच आहे काय त्याच्याबद्दल काय नाही. पण माझी अंतकरणापासून सेवा चालू आहे रोजची. पाठवून येते नेमकी चारला येणं जर सेवा करणं हे रोजचं चालू आहे. खडं नाही हा पुजारी आहेत दुसरं बरं का, पण इथलं मी सगळं बघतो. इथलं झाडा पाण्याचं ह्याचं मंदिराचं झाडं झुडून सगळं आजोबा आमचं आजोबा करीत होते. पाणी गेलं मंदिर गेलं का तिथं आजोबा करीत होतं. आम्हाला माहिती नव्हतं, आई वडिलांनी सांगितलं नाही की तुमचं आजोबा करीत होतं. मग आम्हाला कळल्यावर आम्ही इथं आलो, मग सेवा करायला लागलो. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी करणार. माझ्या पाठीमाग कुणी करीन नाही तर ना करीन. शिव्या गाळी काय कोण पाय काढेल म्हणतो, कोण काय म्हणतो, काय म्हणते लागतो. पण मी कशावर ध्यान देत नाही, काय नाही आपल्या आपली सेवा चालू. पापाबाई शेख यांनी जे काही मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण केलेले आहे, भक्तांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधलेली आहे, नंतरच्या काळाचे काही मंदिरासाठी प्रवेशद्वार बांधलेले आहे, ते सर्व मंदिर समितीच्या सहकार्यातून गावकऱ्यांच्या सहकार्यातून त्यांनी केलेले आहे. एक मुस्लिम व्यक्ती असतानाही हिंदू मंदिरामध्ये एवढे काम त्यांनी केलेले आहे. ते एक जगासमोर धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श निर्माण करणारं काम आहे. त्यांच्यामुळं संपूर्ण समाजामध्ये आज जे काही आपण बघत आहे देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण चाललेलं आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून एक राजकीय पोळी भाजण्याचं काम राजकीय नेते मग एकाने सगळेच तेच काम करत आहेत. त्यांना एक उत्तम प्रकारची चपराग आहे. आज वाशिंबे गावामध्ये हनुमान जयंतीला यात्रा असते. या यात्रेमध्ये गावातील सर्व कुटुंब जे मुस्लिम कुटुंब आहेत सर्व कुटुंब सक्रिय सहभाग नोंदवतात, मोठ्या भक्तिभावाने ते सहभाग नोंदवतात. आणि ईद निमित्तही सर्व मुस्लिम कुटुंबाकडून सर्व गावकऱ्यांना रमजान ईद निमित्त दावत देण्यात येते. त्यामुळे एक धार्मिक सलोखाचा प्रज होतो. गाव पातळी असू दे किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये बघा तुम्ही, मुसलमान आणि हिंदू हा वाद कधीच नाही नव्हताही, परंतु हा वाद फक्त आपण बघतो मीडियाच्या माध्यमाद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपल्याला पाहायला मिळतो. फक्त हा राजकीय मताची पोळी भाजण्यासाठी या दोन समाजामध्ये वाद निर्माण केला जातो. परंतु आज पापाभाई शेख यांनी जे काम केले आहे ते खूपच अतुलनीय आहे, कौतुकास्पद आहे. आणि असंच सलोखा हा भविष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये राखला जावा. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है.
सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।